नमस्कार, मी जतीन शिंदे, चहा आणि बरंच काही यातील गप्पा टप्पा एपिसोड 5 मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक मल्टी टॅलेंटेड व्यक्ती जॉईन होणार आहे. त्याच्या कलेची सुरुवात जळगाव शहरातून झाली. मुंबईत येऊन त्याने मालिका, वेब सिरीज व चित्रपटात काम करून आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पसंत आहे मुलगी, आई कुठे काय करते ह्या मालिकेतून, तर फोमो, सेक्स ड्रग्ज अँड थिएटर वेब सिरीज व 15 ऑगस्ट होम स्वीट होम ते 8 दिवस या चित्रपटातून घराघरात पोचलेला आपला आवडता व लोकप्रिय कलाकार अभिषेक देशमुख याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अभिषेक, काय, कसं, हाव यू, काय चाललंय, कसं चाललंय? काय नाही, क्वारंटीन मध्ये म्हणजे आपण आहोत, लॉकडाऊन सुरू आहे अजून. मी मुंबईमध्ये आहे आणि सवय झाली आता त्याची असं म्हणता येईल, पण वाट बघतोय. कधी एकदा लवकर शूटिंग सुरू होत आहे, आपण सगळे कामाला लागतोय. सो अशा मिक्स्ड फिलिंग आहेत, पण बघू. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तसे मी पण खूप पॉझिटिव्ह विचार करतोय की आपण सगळेजण खबरदारी घेऊ, एकमेकांची काळजी घेऊ, सोशल डिस्टन्सिंग पाळू, असे खूप विचार डोक्यात येत आहेत. सो असा एक एक दिवस चालू आहे. तर आता दरवेळेस आपण आपल्याला थोडे थोडे होप्स येतात. आता एक महिना अजून उरला आहे, तरी मध्ये मध्ये हळूहळू आपले मॉल्स काही काही अजून सुरू होणार, पण एक महिन्याचा अजून थोडासा होप आपल्याला वाटतं. तर नक्कीच नक्कीच, तर आपली इंटरव्ह्यूची सुरुवात करूया आपण. इंटरव्ह्यू पण नाही, आपल्या गप्पांची. आपला युज्युअल आत्ताच्या परिस्थितीचा युज्युअल प्रश्न, ओव्हरऑल लॉकडाऊन कसं चाललाय, म्हणजे हाऊ आर यू स्पेंडिंग युअर होल डे? तसं लॉकडाऊन म्हणायचं तर एकतर मी नवीन नवीन फिल्म्स बघतोय. त्याच्यानंतर मी एक युट्यूब चॅनल नुकतंच सुरू केलंय माझं स्वतःचं, आणि त्याच्यामधनं मला असं वाटतं अॅनिमल्स, कुत्रे, मांजर, जे कुठले अॅनिमल्स आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी चांगला संदेश लोकांपर्यंत जावा. सो युट्यूब चॅनलसाठी मी काम करतोय, त्याचं रिसर्च चालू आहे, आणि मी विचार करतोय की त्याचे जास्तीत जास्त एपिसोड्स बनवावेत. सो अशा त्या माझ्या युट्यूब चॅनलचा एक माझा मोटिव आहे की काहीतरी चांगलं आपण युट्यूबवर दाखवावं लोकांना. तर माझं त्यावर सध्या भर चाललाय. त्याच्यानंतर आमची सिरियल जी आहे आई कुठे काय करते, त्याचा क्वारंटाईन एपिसोड आम्ही एक तयार केला होता, तसा दुसरा एपिसोड आम्ही आता तयार करतोय. आणि त्याचं सुद्धा एक थोडस डिरेक्शन किंवा टेक्निकल गोष्टी सगळ्या मीच बघतोय, एडिटिंग सुद्धा मीच करतोय, आणि आमचे जे रायटर आहे त्यांनीच तो एक छान मोठा सीन लिहिलाय. सो घरच्या घरून आम्ही तो प्रयत्न करतोय की आम्हाला लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, आणि त्याच्यामुळे आम्ही तो सीन घर बसल्या एक करायचा प्लॅन करतोय. आणि युट्यूब चॅनलचं काम मी म्हटलं, आता दुसरा एपिसोड मी करतोय, त्याचं शूट आता सुरू करायचंय मला. तर पहिला एपिसोड आम्ही केला होता प्रकाश आमटेन बरोबर, आणि खूप छान रिस्पॉन्स त्याला मिळाला. नवीनच चॅनल होतं तरी खूप लोकांनी ते बघितलं, आणि आता दुसरा एपिसोड बघू, सरप्राईज आहे, तेही आता लवकरच येईल. म्हणजे लॉकडाऊन मध्ये काय क्रिएटिव्हिटी थांबायला नाही पाहिजे. नाही खरंच, आणि मला तेच वाटतं की आपण लोकांशी कनेक्ट होतो, आणि का होतो तर आपण लोकांना काहीतरी नवीन देतो, काहीतरी त्यांच्याकडून त्यांना आपण काहीतरी केटर करतो. सो हे सगळं जर होत असेल तर थांबायला नको. जरी लॉकडाऊन असेल तरी कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि काहीतरी चांगलं त्यांना दिलं पाहिजे. सो हाच प्रयत्न मी आणि माझे सगळेच काही जे कलाकार मित्र आहेत, काही लोक थिएटर त्या थ्रू करतायत, काही लोक चांगले चांगले कॉमेडी शोज करतायत. सो मला असं वाटतं की सगळेच जण प्रयत्न करतात की क्वारंटाईन असलं तरी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचायचं. म्हणजे आपण क्रिएटिव्हिटी थ्रू पण पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो आणि आपण स्प्रेड पण करू शकतो. करेक्ट करेक्ट, अगदी. आणि प्रत्येकानेच ते करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की कलाकारांनीच करायला पाहिजे, कुठल्याही प्रोफेशन मधल्या माणसाने या ना त्या वेने लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, स्वतःला एक्सप्रेस करायला पाहिजे. तर तू जॉईन व्हायच्या आधी मी आपल्या प्रेक्षकांना सांगितलंच होतं की पसंत आहे मुलगी या मालिकेतून वासूची भूमिका सादर करून तू घरोघरी पोहोचला आहेस. करेक्ट. तर आपण असं बोलू शकतो की ती सिरियल माइलस्टोन होती तुझ्या करिअरमध्ये. तर तो रोल कसा मिळाला तुला, पहिला रोल? तर पसंत आहे मुलगी जेव्हा काम सुरू झालं तेव्हा मी त्याची प्रॉपर ऑडिशन दिली मुंबईला जाऊन. दशमी क्रिएशन्सचं जे प्रोडक्शन हाऊस आहे, खूप छान प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांच्याकडे मी ती ऑडिशन दिली. आणि ऑडिशन दिल्यानंतर मला त्यांचा कॉल आला, त्यांनी मला विचारलं, मग माझ्या 2-3 अजून लुक टेस्ट झाल्या, आणि
माझ्याबरोबर जी माझ्या अपोजिट जी काम करणारी माझी हिरोईन होती रेशम, आम्ही दोघांनी मिळून काही सीन शूट केले आणि ते करून झाल्यानंतर मग ते सगळ्यांना आवडले आणि अशा पद्धतीने ती पहिली सिरियल मिळाली आणि काम सुरू झालं. तर नक्कीच मला असं म्हणायला आवडेल की लोकांपर्यंत पोहोचता आलं त्या पहिल्या सिरियलमुळे, एक जराशी ओळख निर्माण झाली आणि माइलस्टोन म्हणता येईल त्याला, माझ्या करिअर जर म्हटलं त्यातला तर अशा पद्धतीने सुरुवात झाली होती पसंत आहे मुलगीची. म्हणजे आत्ता पण तुला वासू म्हणून कोण असं फॅन्स बोलवतात का? हो मला बऱ्याचदा मेसेजेस येतात आणि लोक भेटतात, कधी आपण जातो शॉपिंगला किंवा कुठेही गेल्यानंतर महाराष्ट्रीयन जर कोणी असेल आणि त्यांनी जर सिरियल माझी बघितली असेल तर ते लगेच ओळखतात आणि लगेच मला अप्रिशिएट करतात आणि सांगतात की पुनर्वसूची भूमिका तू करायचा, आम्हाला ती सिरियल आवडायची. तर खूप छान वाटतं की आपली लोक आपल्या लोकांसाठी एवढं करतात आणि आपल्याला ओळखतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि मजा येते आणि अजूनही लोक ओळखतात, त्याचं खूप मला कौतुक वाटतं. आणि म्हणजे आता पण तू बोललास जेव्हा तुमची नवीन मालिका आई कुठे काय करते, हा त्याचं तुम्ही एक लॉकडाऊन मध्ये मेड इन होम शॉर्ट एपिसोड पण शूट करेक्ट केला, त्याचं एडिटिंग पण तू तूच करेक्ट करतो. करेक्ट तर करेक्ट म्हणजे दिस इज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स, म्हणजे सेट वर शूट करणं तर एक खूप म्हणजे फॉर ऍक्टर सेट इज होम, पण करेक्ट. आता घरी म्हणजे होम मध्येच सेट बनवणं कसं, म्हणजे काय फिलिंग आहे ती? नाही फिलिंग त्याच्यात म्हणजे ती ऍक्च्युली मजा आहे की मला पहिला त्याचं ते घरून जो आम्ही शूट केला तो मीच लिहिला आणि मला ते ट्रायआउट करायचं होतं की घरच्या ओ घरी आपण एक सीन अमेझिंग. लिहायचा आणि तो सगळ्या कलाकारांशी मी फोनवर कोऑर्डिनेट केलं. आमचे रायटर आमचे डिरेक्टर आहे, त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय आणि मला हे करायचंय, तर त्यांनी मला छान परवानगी दिली आणि त्यांनी मला मोकळ्या मनाने सांगितलं की मला फ्रीडम दिलं की तुला हवा तसा तो एपिसोड कर आणि मी तो मोठा सीन लिहिला, त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या लोकांना इन्क्लूड केलं आणि ते करून झाल्यानंतर प्रत्येकाने घरून त्याचा सीन शूट करून पाठवला आणि तो मी एडिट केला. पण आता त्याच्यासाठी मी प्रत्येकाला सांगितलं होतं की कोण कुठे बसते हे कसं इमॅजिन करायचं, कोण कुठे आहे, की जेणेकरून असं वाटेल की आम्ही सगळे लोक एकाच घरात एकत्र आहोत. बरोबर. आणि त्याच्यात एक सिक्वेन्स होता की मी खिडकीतनं हात दाखवतो आणि समोरून गौरी जी माझी मैत्रीण आहे ती मला पलीकडनं हात दाखवते, तर तिच्याकडनं मी तसं शूट करून घेतलं आणि तसा तो सगळा एडिट केला. आमच्याच सिरियलचा बॅकग्राऊंड स्कोर मी त्याला वापरला एडिट करताना आणि खूपच मजा आली, खूप शिकायला मिळालं. म्हणजे मला असं वाटेल की टेक्निकल बाजू किती कठीण असते मला कळालं आणि एडिटिंग मी स्वतः ते केलं कारण आपण एकटेच घरी होतो, मला कोणावर डिपेंड राहायचं नव्हतं. आणि मग मी चॅनलचे जे आमचे ईपी आहेत क्रिएटिव्ह आहेत त्यांना मी सांगितलं आणि त्यांना पण खूप आवडला आणि त्यांनी तो सगळीकडे शेअर केला आणि मग नंतर त्याची बातमी पण आली. पण हे सगळं काहीच माझा विचार केला नव्हता, लोकांना कसं वाटेल काय, मी एक छान प्रयत्न म्हणून तो केला होता. तर तो आवडला पहिला सीन आमच्या सिरियलचा लॉकडाऊन मधला. आता मी तसंच म्हटलं आता दुसरा सीन पण येतोय लवकरच आणि तोही आम्ही कम्प्लीट केला आहे, सो आता या लॉकडाऊनच्या आणि याच्या सगळ्याच्या शेवटी सगळ्यांना बघायला मिळेल दुसरा सेम तसाच एक सीन. सरप्राईज सरप्राईज अजून एक मोठा येतोय आपल्यासाठी. करेक्ट. तर हर्षाली गोने आपली आपली एक व्ह्युअर आहे, हा तिचा प्रश्न आहे की यश मध्ये तू काय स्वतःमधून असे सिमिलॅरिटीज बघतो त्या कॅरेक्टर मध्ये? खूप, मला खूप जण विचारतात की काय सिमिलॅरिटी बघतो, तुम्ही तेच सांगेन की माझा ऍक्च्युअल स्वभाव पण तसाच आहे. मी घरी पण सगळ्यांच्या कोड्या काढत असतो, मला मिश्किल पण आहे की मला हसत खेळत वातावरण पॉझिटिव्हिटी आवडते, तसंच मी सेटवर पण मजा येते, सेटवरही गेल्यानंतर मी सगळ्यांची खेचत असतो, सगळे माझी खेचत असतात, सो सगळं असं चाललेलं असतं. आणि मला असं वाटतं की माझ्या स्वभावाला साजेसा असा असं कॅरेक्टर मला मिळालं की जे बऱ्यापैकी माझ्यासारखं आहे आणि ते करताना मला खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की आपण वेगळं काहीच करत नाही, खूप मजा येते ते कॅरेक्टर प्ले करताना. आणि मला असं वाटतं की असेच कॅरेक्टर प्रत्येकाला आयुष्यात एकदा ना एकदा तरी मिळावे, त्याच्यामुळे कनेक्ट होता येतं. माझ्या आईचं जी काम करते तिच्या बरोबर पण काम करताना खूप छान वाटतं, मधुर आणि गोखले, आणि मधुर आणि ताई पण खूप सपोर्टिव्ह आहे, सो सगळेच जण आहेत, टीम खूप छान आहे, त्याच्यामुळे यश आणि मी स्वतः यांच्यात खूप सिमिलॅरिटी आहे असं मी सांगेन. असं असं कधी कधी होतं ऍक्टर सोबत की म्हणजे समटाइम्स इट बिकम्स डिफिकल्ट टू प्ले देम सेल्फ ऑन कॅमेरा, तर असं कधी कधी तुझ्या सोबत झालं का? म्हणजे कसं यश यशची भूमिका प्ले करताना जसं तू बोललास खूप सिमिलॅरिटीज आहेत, तर कधी असं वाटतं का की म्हणजे याच्यात अभिषेक जास्त दिसतोय किंवा यश कमी? हो हो होतं असं असं बऱ्याचदा होतं, जेव्हा जेव्हा
काही असे बारीक फरक असतात. काही काही ठिकाणी असं आहे की ते यशच कॅरेक्टर आहे, त्याचं वय त्यातलं 21 ते 22 वर्षात असतोय आणि त्याला ते बोलायचंय, एखादं वाक्य डिलिव्हर करायचंय डिरेक्टरने सांगितलंय. तर मला दिग्दर्शक जेव्हा सांगतात तेव्हा चुकून माझ्याकडनं अभिषेक सारखं काही काही वेळेला केलं जातं, तशा पद्धतीने ते बोललं जातं आणि अशा वेळी मग आपले डिरेक्टर्स असतात आजूबाजूला आणि सगळी टीम असते, ते सांगतात की नाही नाही हे तू अभिषेक सारखं करतोयस, हे तसं नाही आहे, हे कॅरेक्टर सारखं कर. तर बऱ्याचदा असं मिक्स आणि मॅच होतं, मिक्स होता. हो होतं होतं, आणि ते कठीण नव्हतं, पण त्याच्यासाठीच आपले दिग्दर्शक असतातच आणि ते बरोबर यस सांगतात. एक मिनिट, आपण बोलत एक्झॅक्टली. हाय नम्रता कदम, हाय 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 सगळ्यांना हाय करूयात. हाय हाय खूप लोक आहेत खूप आणि खूप खूप जण जॉईन झाले. हाय प्रथमेश, हाय श्रेया, हाय सनी, कॅप केक, अंकुर, सगळ्यांची नावं एकदा घेऊन टाकतो. अंकुर, आदिती, स्मिता शिंदे, सायलेंट आईज. मी असे विचारलं, अभिषेक तुझी क्रश कोण आहे? माझी क्रश आहे आलिया भट्ट. स्माइल खूप छान, थँक्यू. सो सगळ्यांना हाय, विद्या हाय, जयदीप हाय, श्रेया हाय. यस नक्कीच. आता आपले व्ह्यूअर्स अजून वाढतच आहेत, नक्कीच तर अजून येत राहतील व्ह्यूअर्स. बरोबर. आता आपलं तुझ्या सगळ्या फॅन्सला माहितच असणार की तुझी सुरुवात थिएटर पासून झाली. आपण थिएटर मध्ये तू सर्वात आधी काय केलेलं, म्हणजे रायटिंग, डिरेक्शन की ऍक्टिंग? नाही, मी ऍक्टिंगच केली लहानपणापासून, मी ऍक्टिंगच करायचो जळगावला. मी जिकडे माझं लहानपण होतं, सो जळगावला सुद्धा माझे आई वडील मला सपोर्ट करायचे आणि ते सुद्धा राज्यनाट्य स्टेटचे जे नाटकाच्या स्पर्धा असतात त्या सगळ्यामध्ये ते स्वतः असायचे. मी ते लहानपणापासून बघितलंय आणि मला पण असं वाटलं की आपणही त्यात काहीतरी करू शकतो. तर मी अभ्यास करता करता हे सगळं करायचो. माझे वडील सुद्धा स्वतः इंजिनियर आहेत, सो त्यांनी सगळं बिझनेस सांभाळून ते मला हे सगळं सांगायचंय किंवा नाटकांना घेऊन जायचे. सो याची सुरुवात लहानपणापासूनच झाली आणि लहानपणापासून मी नाटकात काम करायला लागलो आणि जळगाव सारखं छोटं शहर असलं तरी तिकडे खूप मला स्कोप मिळाला आणि मला खूप छान वाटतं. आणि हे सगळ्यांना सांगायला मला शेअर करायला आवडेल की तुम्ही कुठल्या शहरातनं येतात याच्यावर काहीच डिपेंड नसतं. तुमच्या स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स तुम्ही ठेवताय आणि तुम्हाला काय बनायचंय हे जर तुम्ही एकदा ठरवलं तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कुठल्याही छोट्या शहरात जरी असला तरी तुम्ही तुम्हाला हवं ते 200% करू शकता. आणि मला आता ते करायला मिळतंय आणि अजूनही खूप काही करायचंय, स्ट्रगल सुरूच आहे सगळ्यांचाच आपला. तर बघूयात, तर अशी सुरुवात माझी थिएटरची जळगावपासून झाली. म्हणजे असं ऍक्टिंग मोटिवेशन करायचं, राहिलं तर. म्हणजे मी ऍक्टिंग करायचो ओके आधी. ओके ओके. आणि मग त्या फेज मध्ये रायटिंग नंतर आलं, मग डिरेक्शन आलं की कसं, मग ग्रॅज्युअल फ्लो कसा होता हा तुझा, मग फ्लो रायटिंग तर कडे कसा वळला तू? हा म्हणजे मी ऍक्च्युली शिक्षण पूर्ण केलं माझं, मी आर्किटेक्ट झालो आणि ते त्या त्या दरम्यान मी माझ्या कॉलेजला, मुंबईला माझं कॉलेज होतं आणि ते करत असताना मी कल्चरल ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये करायचो. तर तेव्हा करताना मला जाणवलं की आपण चांगलं लिहू पण शकतो. सो मला हे कॉलेजमध्ये जाणवलं, पण माझी डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर, डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मी ठरवलं की आपण नाटकात नाटक लिहून बघूयात. किंवा मी चांगले वर्कशॉप केले पुण्यात, पुण्यामध्ये माझं माझी फॅमिली तोवर शिफ्ट झाली होती, सो मी ग्रॅज्युएशन नंतर पुण्यामध्ये काही वर्कशॉप केले. प्रदीप वैद्य म्हणून पुण्यामध्ये खूप छान लाईट डिझायनर डिरेक्टर आहेत, रायटर आहेत, त्यांच्या गायडन्स खाली मी काही गोष्टी शिकलो आणि मी काहीतरी लिहायचा प्रयत्न केला आणि ते वर्कआउट झालं. अशा पद्धतीने मी नाटक लिहायला लागलो आणि सुरुवात झाली. सो आधी ऍक्टर, मग त्याच्यानंतर थोडस ऑब्झर्व्ह करून बॅकस्टेज नाटकांचं करून थिएटरही केलं, बॅकस्टेज केलं, त्याच्यामध्ये करता करता मी लिहायचं एक सवय लावली आणि ती सवय लागली मला, त्याच्यामुळे मी ते काही गोष्टी लिहू शकलो. ओके ओके. तर जस तू आर्किटेक्चर बद्दल बोललास, तर आर्किटेक्चर मध्ये शिकताना पण तू सायमल्टेनियसली नाटकात काम करत होतास. पण आर्किटेक्चर एक असा कोर्स आहे, खूप डिमांडिंग कोर्स आहे, शीट्स करायला लागतात. करेक्ट, पर्सनली मी बघितलंय. तर तू पण स्वतः आर्किटेक्ट? म्हणजे हो, मी पण स्वतः आर्किटेक्ट. आणि म्हणजे जेव्हा मी रिसर्च करत होतो तर आय कुड फाइंड अ लॉट ऑफ सिमिलॅरिटीज बिटवीन मी पण थिएटर. तर म्हणजे तू सायमल्टेनियसली कसं मॅनेज करू शकला आर्किटेक्चर आणि नाटक थिएटर? खरं सांगू का, मी 11th 12th पुण्यामध्ये केलं आणि पुण्यात करत असताना मी तेव्हा पुण्यातली नाटकं बघितली. ही गोष्ट आहे 2004 2005, त्यावेळेला मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या थिएटरला जायचो, वेगवेगळी नाटकं बघायचो. तेव्हा प्रायोगिक नाटक खूप छान लोक करत होते, सो ती मी प्रायोगिक नाटकं बघितली
आणि ते करत असताना मला मी ठरवलं की आपल्याला या फील्डमध्ये करायचं. पण मी ग्रॅज्युएशनला जेव्हा मुंबईत आलो, जेव्हा मी आर्किटेक्चर घेतलं, तेव्हा तू म्हणलास तसं मला जाणवलं की हा खूप डिमांडिंग कोर्स आहे. तुम्हाला खूप सबमिशन्स असतात, तुम्हाला खूप अभ्यास करायला लागतो, तुम्ही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज एवढा करू नाही शकत. सो मी ग्रॅज्युएशन करताना मी अजिबात नाटक आणि थिएटर आणि नाटक थिएटर आणि ट्राय या सगळ्या गोष्टींकडे अजिबात वळलो नाही. मी फक्त अकॅडमिक्सवर भर दिला. ओके. आणि माझा आर्किटेक्चरचा फायनल थिसिस जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा त्या फायनल थिसिसमध्ये मी कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि परफॉर्मिंग सेंटर ऑफ आर्ट्सचा एक थिसिससाठी सब्जेक्ट घेतला. आणि ते करत असताना मी ठरवलं की आता आर्किटेक्ट झाल्यानंतर जॉब करता करता आपण या फील्डमध्ये एंटर करूया. सो आर्किटेक्चर करत असताना त्या 5 वर्षामध्ये मी अजिबात दुसरीकडे बघितलं नाही, मी फक्त अकॅडमिक्सवर भर दिला. पण त्याचा इन अ वे मला फायदाच झाला असं वाटतं. म्हणजे असं असं काही आहे का की आर्किटेक्चर ने तुला जे काय शिकवलंय त्या फील्डमध्ये, म्हणजे तू ह्या फील्डमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो काहीतरी असं मोल्ड करून, बी इट अकॅडमिकली, मेंटली, इमोशनली, काही जे आर्किटेक्चर शिकवलंय. ऑफकोर्स, आता तू पण आर्किटेक्ट आहेस आणि जे आपले मित्र इंजिनिअरिंगला सुद्धा जे आहेत आता किंवा इंजिनिअर आहेत, तुमचा पेशन्स वाढतो. तुम्ही तुम्हाला सबमिशनमुळे तुम्हाला एका ठिकाणी बसून फोकसची सवय लागते. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक सिरियसनेस आहे तो कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा एक अप्रोच असतो. तुम्ही तुमची ज्युरी एक्झामिनेशन असतं, तुम्हाला बाहेरून आलेल्या ज्युरीला ओरल एक्झाम्सला फेस करायचं असतं. सो त्यावेळेची जी प्रॅक्टिस असते ती किंवा प्रेझेंट करणं स्वतःला, हा मला फायदा झाला. आणि हा या फील्डमध्ये मला हे खूप जाणवतं की कुठल्याही व्यक्तीला भेटणं, स्वतःला प्रेझेंट करणं, स्वतःबद्दल सांगणं, तर या सगळ्या गोष्टीचा मला खूप मी म्हणेन की माझ्या ज्यात मी शिक्षण घेतलं आर्किटेक्चरमध्ये त्याचा खूप मला फायदा झाला या फील्डमध्ये. आणि अजूनही होतोय. तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर या फील्डमध्ये असाल तर. आणि कामाची वाट बघायला तुम्हाला खूप लागते. तुम्हाला काम मिळता मिळता तुमच्याकडनं काम जाऊ शकतं, इतकं रिस्की हे फील्ड आहे. सो मला हे सगळं आर्किटेक्चरमुळेच हे माझे स्किल्स डेव्हलप झाले, कुठेतरी पेशन्स माझ्यामधला तो मला असं वाटतं की तो त्याच्यामुळेच वाढला. एक अशी पर्सनॅलिटी कुठलाही, म्हणजे कुठलीही आपण कुठलंही एज्युकेशन वाया तर जातच नाही, तर आपण त्याला कसे कुठल्याही पद्धतीने मोल्ड करून आपल्या ऍडव्हान्टेज साठी वापरायलाच पाहिजे. करेक्ट, करेक्ट, अगदीच वापरायला पाहिजे. आणि मी म्हणेन की प्रत्येक डिग्रीच तसं आहे, फक्त आर्किटेक्चर आपण केलंय म्हणून नाही. पण माझे खूप मित्र जे ज्यांनी या फील्डमध्ये येण्याच्या आधी लॉ केलंय, एमई केलंय, एमटेक केलंय, माझा मित्र सुयोग गोरे म्हणून तो डॉक्टर आहे आणि ऍक्टर पण आहे, भूषण पाटील म्हणून माझा मित्र आहे तो लॉयर आहे, चांगल्या कॉलेजमधनं त्याने लॉची डिग्री घेतली. सो या सगळ्यांनाच त्यांच्या शिक्षणाचा या फील्डमध्ये नक्कीच फायदा होतो. म्हणजे जसं तू म्हणालास की या फील्डमध्ये थोडस टेंटेटिव्ह आपल्याला आपलं काम मिळता मिळता पण जाऊ शकतो. एक समथिंग इफ वी हॅव टू फॉल बॅक ऑन किंवा काहीतरी सपोर्ट सिस्टम आपल्याकडे असेल तर नक्कीच आपल्या कॉन्फिडन्स मध्ये पण बूस्ट होतो. प्रश्नच नाही, नक्कीच. आणि मेसेज बघू आपण. अभिषेक आर्किटेक्चर कुठल्या कॉलेजमधून? मी मुंबईला होतो बांद्र्याच्या एलबी हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे माझं कॉलेज होतं, तिकडून मी आर्किटेक्ट झालो. पाऊस पडतोय का भाऊ असं योगेश गुजरचं म्हणणं आहे. आता मी गोरेगावमध्ये, मुंबईमध्ये इकडे तरी ढग दिसत आहेत, पाऊस पडत नाही अजून, गरम होत आहे मुंबईत. अजून मला पण ऍक्टर बनायचं आहे. मी पण आता तयारी केली असं साहिलचं म्हणणं आहे. आणि झी मराठीवर काम भेटलं अगवाई ससुबाई मध्ये. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अजून कोण कोण आहेत? यश आमचं फेवरेट कॅरेक्टर आहे. थँक्यू तेजल साळवी. येस, बाकी सगळ्यांना हॅलो. निरंजन माझा भाऊ सिरियल मधला, हाय निरंजन, कसा आहेस? अशी लोक आहेत. दीपाली पानसरे, हाय दीपाली, आमच्या सिरियल मधली आई कुठे काय करते मधली संजना, खूप छान मैत्रीण ती पण आता आलेली आहे. आणि भूमिकेचा अभ्यास कसा करतोस असं जान्हवीने विचारलंय. भूमिकेचा अभ्यास म्हणजे आता काय असं मी एकदम कसं सांगणार, अभ्यास म्हणजे मी समजतो की ते कॅरेक्टर मीच स्वतः आहे आणि मी तसं फील करून बघतो की आपण जर त्या कॅरेक्टरच्या जागी असलो तर कसं वाटेल, असाच अभ्यास मला वाटतं साधारण प्रत्येकाने करायला पाहिजे आणि मी तेवढाच करतो. तू तुझ्या कॅरेक्टर्स मध्ये त्याच्या पास्ट आणि फ्युचर मध्ये पण म्हणजे मेंटली इन्व्हेस्ट करतो की
तो त्याचा आवडता कलर कुठला असेल किंवा फ्युचर असेंट्स इन्सिडेंट्स जे स्क्रिप्ट मध्ये नाही, स्क्रीन प्ले मध्ये नाही दिले, करेक्ट तर करेक्ट असे वेगळे इन्सिडेंट्स बनवून तू त्या कॅरेक्टरला फेस करवतो आणि विचार करतो की हा तेव्हा म्हणजे कसा वागल. म्हणजे आता ही जी तू म्हणला हा एक्सरसाइज आहे खरं तर, आणि हा एक्सरसाइज प्रत्येक ऍक्टरने करायलाच पाहिजे. थिएटर मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्या कॅरेक्टरची हिस्ट्री काय असेल, ते कॅरेक्टर कुठून आलंय, त्या कॅरेक्टरचे स्वभाव काय, जे ऍक्च्युअल स्क्रिप्ट मध्ये किंवा कॉन्टेक्स्ट मध्ये जरी त्या गोष्टी नसतील तरी तुम्ही त्या कॅरेक्टरसाठी म्हणून त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तर तसा अभ्यास मी नक्कीच करतो तू म्हणलास तसा, आणि मी त्याचा ओव्हरऑल आपण ज्याला म्हणू तसा तो एक पूर्ण बाजूने विचार करतो, आणि त्याचा नक्कीच मला वाटतं फायदा होतो. आणि प्लस मला असं वाटतं आपल्या आजूबाजूला जे आपले सिनियर लोक असतात किंवा डिरेक्टर असतात, सिनियर असतात, त्यांचं जर आपण ऐकलं, त्यांचं काम जर बघितलं, त्यांच्याकडनं जर गोष्टी ऑब्झर्व केल्या तरही मला वाटतं खूप शिकायला मिळतं. सो एक आपला स्वतःचा अभ्यास असतो, एक स्वतःची प्रत्येकाची एक वेगळी मेथड असते, पद्धत असते. त्या व्यतिरिक्त तुम्ही इतरांचं काम बघून सुद्धा, त्यांचं काम अप्रिशिएट करून सुद्धा अभिनयाकडे लक्ष देऊ शकता असं मला वाटतं. आपली एक व्ह्युअर आहे प्रज्योत जाधव, तिने विचारलंय की प्लीज टेल अस सम फनी इन्सिडेंट दॅट हॅपन्ड ऑन सेट. अरे बापरे, खूप खूप इन्सिडेंसेस येतात आणि मी नेहमीच, मला खूप मजा येते काही ना काहीतरी प्रँक करायला. आमचे मी आणि निरंजन म्हणजे जो अभिषेकचं काम ऍक्च्युअली करतो सीटमध्ये माझ्या मोठ्या भावाचं, तो त्याची आणि माझी एकच रूम आहे. आणि रूम मध्ये असताना एक दिवस माझा सीन झाला, आणि माझा सीन दुपारी होता, दुपारी जे लंच नंतर, आणि लंच झाल्यानंतर सगळेजण असे झालेले असतात, तरी प्रत्येकाला काम करायचंच आहे. त्याच्यामुळे मी गेलो सीन करायला आणि निरंजन आराम करत होता, तो छान झोपला होता. तर तो त्याची आणि माझी रूम एकच आहे, मी रूम मध्ये आलो माझं सीन कम्प्लीट करून आणि तो झोपला होता. मला असं झालं की अरे बिंदास झोपलाय, मी काम करतोय. मग मी आमची रूम बाहेरनं लॉक करून टाकली आणि मी लॉक करून सेटवर पळून गेलो. आणि जेव्हा निरंजनचा नंबर लागला सगळ्या, निरंजन कुठे आहे, निरंजन कुठे करत होती, तेव्हा निरंजन छान झोपला होता, त्याची खोली बंद होती. मग मी जाऊन ती खोली उघडली आणि निरंजन मग धावत पळत आला मेकअप करून, हॅलो 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 सॉरी सॉरी. ते मग अशा छोट्या छोट्या मजा असतात, आणि खूप अशा असे बरेच इन्सिडेंसेस आहेत जेव्हा आम्ही खूप सेटवर धमाल करतो, एक फॅमिली सारखे राहतो. म्हणजे आणि तू यू यू कीप द एनर्जी गोइंग. प्रँक प्रँक्स पण आर एसेन्शियल ऍक्च्युअली, कारण की कधी खूप सिरियस जर माहोल होऊन जातो करेक्ट आणि कधी कुठले ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस ज्यांना थोडंसं नवीन असतील करेक्ट तर त्यांना नॉर्मल करायला, कम्फर्टेबल करायला वी वी हॅव टू. करेक्ट. आणि आमच्या ह्याच्यामध्ये पण गौरी आहे, अपूर्वा आहे, अपूर्वा माझ्या बहिणीचं काम करते, गौरी गौरीच काम करते, तर त्या सुद्धा यंग आणि छान एक त्यांच्यात एनर्जी असते, पण त्यांची पण आम्ही खेचतो, त्याही आमची खेचत असतात, आणि ती एनर्जी मी नेहमी ठेवतो. आणि या सगळ्यामध्ये एकमेकांबद्दल खूप रिस्पेक्ट आम्हाला सगळ्यांना आहे, आणि आम्ही खूप प्रेमाने एकमेकांशी वागतो, काम करतो, एकमेकांचं ऑब्झर्व करतो, एकमेकांचे सजेशन्स ऐकतो, सिनियर लोकांचं काम आम्ही बघतो. तर ही एनर्जी जी आहे ओव्हरऑल सेटवरची, ही सगळी प्रत्येकाकडनंच तेवढ्या इंटेन्सिटीने पास व्हायला लागते, तेव्हा ते केमिस्ट्री तुमची स्क्रीनवर दिसते. त्याच्यामुळे आम्ही नेहमीच मजा करत असतो आणि मी खेचत असतो नेहमी सगळ्यांची, बाकीचे लोकही माझे खेचत असतात, तर असं छान एक धमाल वातावरण असतं. आणि मी सांगेन जे बघतात त्यांना की तुम्ही कधीही आमच्या सेटवर आम्हाला भेट द्यायला या, आणि आम्हाला खूप आवडेल तुम्हाला आमचं सेट दाखवायला, आमचं घर दाखवायला. आता लवकरच आय होप शूटिंग सुरू होत आहे, तर आता गोष्टी तर नॉर्मल झाल्या की नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. सगळेच वाट बघतोय. नक्कीच. हर्षाली घोणेचा एक प्रश्न आहे, हु इज युअर फेवरेट ऍक्टर? खूप कठीण प्रश्न आहे बट हा म्हणजे खूप आहेत तसे आपण म्हणू, पण मला त्यातलं तर आवडतात आमिर खान आवडतो, आणि मी म्हंटल तसं हिरोईन्स मध्ये आलिया भट आवडते, पण बाकी तसे आवडीचे ऍक्टर्स आपण म्हणू तर बरेच आहेत. म्हणजे मला इरफान खान खूप आवडायचे, अनिल कपूर मला ऍक्टिंग यांची आवडते, असे असे खूप खूप मोठी लिस्ट आहे, एक सांगणं खरंच कठीण. एक्झॅक्टली. आपण जेव्हा फेवरेट्स बद्दल बोलतोय तर ऍक्टिंग, रायटिंग आणि डिरेक्शन या तिन्ही मधून तुझा फेवरेट काय, तुला काय करायला सगळ्यात जास्त आवडत? ऍक्टिंग मला आवडते, पण मी दोन्ही तिन्ही गोष्टी मला खरं तर खूप मनापासून करायच्या आहेत,
आणि मी त्याचा प्रयत्न करतोय. सो आय होप मला तिन्ही गोष्टी तेवढ्याच आवडीने करता येतील. ऍक्टिंग बरोबर मला डिरेक्शनही करायचं, मी ते लवकर करेन. आणि मला रायटिंगही आवडते, मी नवीन गोष्टी लिहित असतो. आता मला अजून चांगल्या चांगल्या गोष्टी लिहायच्या, खूप शिकायचं आहे अजून त्या गोष्टीतलं. सो प्रयत्न माझा असेल तिन्ही गोष्टी तेवढ्याच ताकदीने करायच्या. तर तसं या तिन्ही गोष्टींसाठी एक वेगळं स्पेसिफिक स्किल सेट लागतं, तर असं कधी होतं का तुझ्यासोबत की तू लिहितोयस आणि तुझ्यातला ऍक्टर बाहेर येतो आणि मग तो ती स्क्रिप्ट पुढे घेऊन जातो, किंवा असं तू विचार करतो की ऍज एन ऍक्टर मी तो कॅरेक्टर असेन तर काय केलं असतं? कधी असं रायटरच्या मध्ये ऍक्टर येतो, जर असं झालं तर काय करतो? नाही, असं होतं बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काम करत असताना, तुम्ही लिहित असताना असं बऱ्याचदा होतं की तू म्हणलास तसं की ऍक्टर म्हणून आपण काही गोष्टी इम्प्लिमेंट करायला जातो, रायटर म्हणून आपण काम करत असताना आपल्यातला डिरेक्टर बऱ्याचदा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे इंटरप्ट होऊ शकतं. तर एक ड्राफ्ट लिहून झाल्यानंतर, काहीतरी अमुक गोष्ट लिहून झाल्यानंतर, मी तरी ती माझ्या काही जवळच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना, सिनियर्सला एकदा ऐकवून दाखवतो आणि त्याच्यानंतर ती लोक एक त्यांचा आपण ज्याला म्हणतो की पॉइंट ऑफ व्ह्यू मला सांगतात. आणि पुन्हा पुन्हा ते वाचल्यानंतर मला हे जाणवतं की कुठल्या गोष्टी आपण अननेसेसरी लिहिल्या आहेत, जे लिहिण्याची खरं तर गरज नाहीये, जी गोष्ट आपण डिरेक्टरवर सोडायला पाहिजे, ही गोष्ट हे लिहिलेलं जे हे आपण ऍक्टरवर सोडायला पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही लिहिलेलं जर परत तुम्ही एकदा रिवाइज केलं, रिकॉल केलं, त्याच्यावर बऱ्याचदा काम केलं, खूप लोकांना ऐकवलं, त्याचे फीडबॅक्स जर घेतले, तर मला असं वाटतं की या गोष्टी खूप इझिली होतात. तुम्ही जर तुमच्या रायटिंगच्या प्रेमात पडलात, आपण लिहिलेलं खूप छान, आपण लिहिलेलं खूप मनापासून लिहिलेलं आहे, काय स्टोरी आहे, काय सुचलंय आपल्याला आणि किती कमाल केलंय आपण आणि हे काय छान परफॉर्म होईल हे दिसलंय, अशाच जर याच्यात आपण राहिलो तर बऱ्याच गोष्टी आपण, मला असं वाटतं की मिस करतो. आणि मग त्या गोष्टी पुढे जेव्हा ती गोष्ट फायनलाइज व्हायला लागते तेव्हा तो रायटिंग मधला प्रॉब्लेम असतो आणि तो तुम्हाला त्रास देतो. तर ती खूप लोकांना ऐकून आणि फीडबॅक्स घेणं, त्याच्यावर काम करणं, त्याबद्दल रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इनपुट्स फ्रॉम एव्हरीवेअर इज एसेन्शियल, लाइक आर एसेन्शियल फॉर आर्टिस्ट. म्हणजे ऑडियन्सचं इनपुट, सहकलाकारांचं इनपुट, डिरेक्टरचं इनपुट, तर तसंच आपण ग्रो होतो. करेक्ट करेक्ट, अगदीच. अजून काय प्रश्न आहेत? युअर फेवरेट मूवी ऑर वेब सिरीज? मूवी ऑर वेब सिरीज, माझ्या घरामध्ये एक हे आहे, कोलाज आहे. तर त्या कोलाजवर माझ्या आवडीचे सिनेमे आणि वेब सिरीज मी लावली. तर त्याच्यामध्ये सिनेमे जे मूवीज आहेत त्याच्यामध्ये आहे दिल चाहता है, जो जीता वही सिकंदर, हायवे, हे सिनेमे मला आपल्याच्यातले आवडतात. लगान आवडतो. त्याच्यानंतर इंग्लिश जर वेब सिरीज बघितली तर मला दिस इज अस नावाची सिरीज आहे, ती खूप आवडते. त्याच्यानंतर फ्रेंड्स आवडते. त्याच्यानंतर इंग्लिश फिल्म जर म्हणायचे तर त्या वॉलवर मी लावले, मोटरसायकल डायरीज नावाची फिल्म आहे, इन टू द वाईल्ड नावाची एक फिल्म आहे, हर नावाची एक फिल्म आहे, अशा काही फिल्म सध्या मला खूप आवडतात. बर्डमॅन आहे, बर्डमॅन अडकलोय मला वाटतं मी. हा हा काम शो होत, एक मिनिट. हा, क्लिअर क्लिअर झालं. आवाज क्लिअर, ओके, येस, क्लिअर क्लिअर क्लिअर. येस, तर आता आपण आवाज येतोय? येस येस, परफेक्ट परफेक्ट, ऑडिओ व्हिडिओ परफेक्ट. तर आता आपण लॉकडाऊनच्या काळात सगळे एक्सपेरिमेंट्स करतच आहात, तर तुला कधी फोमो ची फिलिंग येते का लॉकडाऊन मध्ये? येते मला. दिस इज अ युजुअल, मला माझ्या घरूनच येते कारण मी आता मुंबईमध्ये आणि माझे आई वडील आणि बहीण हे पुण्यामध्ये. तर ते जेव्हा चांगलं चांगलं करून काहीतरी खातात, एकत्र मजा करतात, जुने अल्बम्स बघतात, तेव्हा मला फोमोचं फिलिंग येतं. आणि माझ्याच सिरियलचे काही एपिसोड मी बघितले, जुने वेबसिरीजचे एपिसोड बघितले, काही माझं स्वतःचं काम मी बघितलं, किंवा कुठलंही शूटिंग माझे मित्र करतायत, काहीतरी ऍक्टिव्हिटी करतात, बघितलं की मला फोमोचं फिलिंग येतं. म्हणजे फोमो तुझी युट्यूबची वेब सिरीज आहे, तर त्याच्या प्रमोशनल व्हिडिओ साठी मी एक बघितलेलं की फोमोचा अर्थ जरी फिअर ऑफ मिसिंग आउट असला तरी त्याचा अर्थ आपण आपल्या सोयीप्रमाणे किंवा आपल्या पॉझिटिव्हिटी साठी बदलू शकतो. तर मला असं वाटतं की या परिस्थितीनुसार आपल्याला फोमो वाटून घ्यायलाच पाहिजे. फिअर ऑफ मिसिंग आउट नाही, बट
फेथ ऑन माय ओन. ओ वाव, करेक्ट करेक्ट. तर म्हणजे अँड नाही अँड म्हणजे असं काही करेक्ट आहे, करेक्ट आहे. फेथ ऑन माय ओन ह्या तू परफेक्ट फोमोचा एक वेगळा हे मांडलाय, तो करेक्ट आहे. तर म्हणजे जर असं तुला कधी वाटतं तर तू त्याच्याशी त्याला प्रोसेस करायला किंवा त्याला मॅनेज करायला काय करतो, म्हणजे पॉझिटिव्हिटी रिगेन करायला? चांगल्या मी तरी माझी पद्धत की मी काहीतरी चांगलं त्या रिलेटेड वाचतो, कुठली तरी नॉवेल असेल किंवा काहीतरी, त्याच्यानंतर त्या गोष्टीबद्दलच मी ओव्हरऑल पॉझिटिव्ह विचार करतो. म्हणजे आता क्वारंटाईन मध्ये असताना, लॉकडाऊन मध्ये असताना मी नेहमी हा विचार करायचो की बरं झालं की आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, आणि आता जेव्हा नव्याने आपण लोकांपर्यंत येऊ तेव्हा आपल्याला चांगला ब्रेक घेऊन आपल्याला लोकांसमोर येता येईल, वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आपली कला मांडता येईल, काही ना काहीतरी लोकांसाठी करता येईल. तर असं या पद्धतीनेच मला असं वाटतं की मी पॉझिटिव्हिटी माझी प्रोसेस करतो आणि ती रिगेन करतो. या व्यतिरिक्त नाही, मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टीच तुम्ही फक्त बघितल्या पाहिजे, ऑब्झर्व केल्या पाहिजेत, आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. सो या काळात स्पेशली, आणि मी पण तेच करतो. श्रेयाने एक प्रश्न विचारलाय की हाऊ डू यू फील आफ्टर वॉचिंग युअर ओन वर्क? अरे वाटाला टीव्हीवर खूपच छान वाटतं. टीव्हीवर खरं तर आता शूटिंग सुरू असतं तेव्हा तेवढा वेळ मिळत नाही एपिसोड बघायला, पण जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा मी सगळे एपिसोड त्याचे बघतो रिपीट असलेले, आणि छान वाटतं. काय काय सांगू, आपण सेटवर असतो, आपली मेहनत सुरू असते, आपल्या आजूबाजूचे लोक असतात, रात्रंदिवस शूट चालतं सिरियलचं, आणि जेव्हा ते आपण बघतो टीव्हीवर की फायनली हे असं दिसतं तेव्हा खूप छान वाटतं. आणि मला माहितीये आपल्या खूप मित्रांची अशी इच्छा असेल की या फील्ड मध्ये येऊन करावं, स्वतःच काम बघावं, तर खूप खूप छान मला वाटतं की एक्सपिरियन्स असतो तो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात स्वतःच काम बघ. तू स्वतःला असं टीव्ही जेव्हा बघतोस तेव्हा ऍज अ क्रिटिक बघतो की म्हणजे तू बस एन्जॉय करतो? नाही, मी एन्जॉय पण करतो, आणि एन्जॉय करता करता बॅक ऑफ द माइंड तू म्हणलास तसं क्रिटिसिझम पण सुरू असतं, माहिती असतं की अरे हे आपण चुकीचं केलंय, अरे हे याच्याऐवजी असं झालं असतं, अरे आपण हे करायला पाहिजे. सो नेहमी माझा तरी प्रयत्न असतो की कुठल्या पद्धतीने अजून हे काम दाखवता येईल, काय वेगळं करता येईल, माझा तो प्रयत्न असतो. जान्हवीने एक प्रश्न विचारलाय, तुझं आवडतं पुस्तक कुठलं? आता मी एक पूर्वी पुस्तक वाचलं होतं, ते मला नेहमी म्हणजे ते माझं ऑल टाइम फेवरेट, पाऊलो कोलोचं अल्केमिस्ट, ते माझं आवडतं पुस्तक आहे. त्याच्यानंतर सेपियन्स नावाचं पुस्तक आहे जे आता घरी आहे जे मी वाचतोय, आणि अल्बर्ट एलिस नावाचा जो मानसोपचार तज्ञ होता त्याचं एक पुस्तक आहे. सो हे दोन तीन पुस्तकं मी सध्या वाचतोय, पण अल्केमिस्ट माझं ऑल टाइम फेवरेट आहे. आणि मराठीतलं पण कोसला पण मला खूप आवडतं. कोसला आहे, त्यानंतर नारायण संतांचं लंपनच्या कथा आहेत. सो मराठी पण मला वाचायला आवडतं आणि ती पण माझी आवडीची पुस्तक आहेत. शुभा वालकेने पण विचारलाय की व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू विल डू वन्स लॉकडाऊन इज ओव्हर? शूटिंग. शूटिंगच करायचंय, दुसरं काहीच डोक्यात नाहीये. आणि शूटिंग सुरू झालं त्यानंतर की आय होप मी माझ्या आई बाबांना भेटू शकेन, मी त्यांनाही भेटेन पुण्याला जाऊन वेळ मिळेल तसा. पण सगळ्यात आधी आता संपल्यानंतर शूटिंग करायचंय, आणि बघू एखादी छान कॉफी पिणं सगळ्या टीम बरोबर, अर्थात आम्ही लांब लांब बसू सगळे, पण समोर असतील आणि त्यांच्यावर चहा कॉफी पिणं हे पहिलं काम मी करणार आहे. ओके ओके. तर तू आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिका त्यामधून सगळे भूमिका आपल्याला काही ना काहीतरी देतात, पर तुझी सगळ्यात आवडती भूमिका कुठली? मी एन्जॉय करत असलेली भूमिका सर म्हणशील तर दोन आहेत. आत्ता जी मी यशचं काम करतोय ते मला खूप आवडतं आणि मी ते खूप एन्जॉय करतोय मनापासून. आणि वेबसिरीज मधलं समीरचं काम जे फोमो मधलं आहे ते पण मी काम खूप एन्जॉय केलं होतं. आणि आमचे फोमो या वेबसिरीजचे जे डिरेक्टर आणि रायटर होते चिन्मय आणि सुशांत धारवाडकर यांनी खूप छान मुकळीक दिली होती, त्याच्यामुळे ते करताना खरंच खूप मजा आली होती. सो फेवरेट्स असं नाही, पण असं म्हणतात की हे काम करताना खूप मजा आली होती आणि पुनर्वसू अर्थात आहेच, त्यामुळे असं एक नाही सांगता येणार. पण रिसेंट म्हणशील तर
आता यशचं जे काम करतोय यश ते यश आणि फोमो नावाची वेब सिरीज केली तिथलं समीरचं कॅरेक्टर करताना मला मजा आली. ओके ओके तर आपण लॉकडाऊन मध्ये तर आपण सगळेच एक्सपेरिमेंट्स करत आहोत. तर आमचं हा चॅनल चहा आणि बरंच काही पण लॉकडाऊन मध्ये सुरू झालाय. तसं तू पण जसं सुरुवातीला सांगितलेलंस की तू पण एक नवीन चॅनल सुरू केलाय अभी के अभी आणि नवीन सिरीज सुरू झाली आहे माय पॉसिंग फ्रेंड. आणि जे पहिले व्यक्ती आलेले त्यांचं एवढं मोठं कंट्रीब्युशन आहे सोसायटीमध्ये ऍज अ होल. करेक्ट. तर करेक्ट. तो एक्सपिरियन्स कसा होता मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. खूपच छान होता. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे जे सहकारी आहेत त्यांना मी जेव्हा सांगितलं की मला असं असं करायचंय, हे ऍक्च्युली प्लॅन होता 2-3 वर्षापूर्वीचा. 3 वर्षापूर्वी मी हा शो करणार होतो आणि तेव्हा तो युट्यूब साठी नव्हता, तो मी ऍक्च्युली कुठल्या तरी एका वेगळ्या चॅनल साठी करणार होतो, पण तेव्हा ते जमलं नाही. पण आता मी लॉकडाऊन मध्ये विचार केला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलो तेव्हा त्यांना ही संकल्पना खूप खूप आवडली. मीनवाईल मी हेमल कसा आणि आनंदवन जिथे आमटेंचं काम आहे, त्यांचं प्राणी अनाथालय जिथे आहे तिथे मी भेट देऊन आलो होतो. त्याच्यामुळे मला एक आयडिया होती, त्यांनाही माहिती होतं की हा इथे येऊन गेलाय, नक्की ते कसं काम करतात त्याच्याबद्दल मी नक्कीच माहिती ठेवली होती. मी ते स्वतः बघितलं होतं, हे मी त्यांना सांगितलं आणि त्यांना उपक्रम आवडला की प्राण्यांबद्दल आपुलकी वाढावी प्रत्येकाची कुठल्याही प्राण्याबद्दलची, त्यासाठी हा प्रोग्राम करतोय. सो जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा ते खरं तर 1 तास आम्ही गप्पा मारल्या झूम कॉलवर आणि ते खूप बोलत होते, त्यांच्या प्राण्यांबद्दल सांगत होते, त्यांनी कशी सुरुवात केली. सो हे सगळं त्यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आणि खरोखर लक्षात येतं की इतके ते ग्राउंडेड आहेत, इतके डाऊन टू अर्थ ते आहेत, ते समोरच्याशी खूप मिळून मिसळून बोलतात. कुठेही त्यांच्यामध्ये ते इतके सिनियर असले एवढे, म्हणजे त्यांना रेमन मॅक्सेसे अवॉर्ड आहे, तो इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड त्यांना सोशल वर्क साठी मिळाला आहे. तर त्यांना बिल गेट्सच्या हस्ते एक अवॉर्ड मिळाले, ते जगभरात फिरले, त्यांना ती माहिती आहे, स्वतः डॉक्टर. पण एवढं असून सुद्धा अशा माणसाशी बोलणं म्हणजे खरं तर खूप मोठं भाग्य आहे. पण ते ग्राउंड लेवलला येऊन डाऊन टू अर्थ होऊन तुमच्याशी बोलतात, त्यांचे जवळचे एक्सपिरियन्स शेअर करतात, हा अनुभव खरोखरच खूपच छान होता. आणि म्हणून मी म्हटलं की या वेब सिरीज साठी किंवा या चॅनलचा पहिला एपिसोड हा त्यांच्याबरोबर येणं हे खरोखर खूपच नशीबवान समजतो मी. खूप 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 धमाकेदार स्टार्ट झाली. करेक्ट. आणि म्हणजे असं असं काम बघून आपल्याला खऱ्या अर्थाने असं मोटिवेशन वाटतं की आपल्याला पण वाटतं की आपल्याला पण त्या लेवलचं काहीतरी सोसायटीमध्ये कंट्रीब्युशन करायलाच पाहिजे. अगदीच अगदीच. आणि खूपदा असं असतं की लोक खूप एक्सप्रेस होतात, आपण बऱ्याचदा शेअर करतो, आपल्याला खूप इच्छा असते काहीतरी करायची, पण आपण फक्त बोलत राहतो, आपण फक्त त्या गोष्टीबद्दल की हो हे करे मत प्रदर्शन आपण करत राहतो, पण आपण स्वतः त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली कुठली गोष्ट पार्टिसिपेट करत नाही. तर मला तेच वाटतं की या लोकांकडून, मोठ्या लोकांकडून, मोठ्या समाजसेवकांकडून हीच शिकवण आपण घ्यायला पाहिजे की तुम्ही तुमचं काम काय करताय याच्याबद्दल गवगवा करण्यापेक्षा, त्याच्याबद्दल मतप्रदर्शन दुसऱ्याच्या कामाबद्दल करण्यापेक्षा आपण स्वतः कुठलं तरी काम सुरू करायचं, जेणेकरून लोकांपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी पोहोचवता येतील. तर हेच मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि हे करायला पाहिजे आपण सगळ्यांनीच. नक्कीच नक्कीच. त्याच एक बेसिसवर आय थिंक श्रेयाने एक प्रश्न विचारलाय तुला की इन्स्पिरेशनल पीपल इन युअर लाईफ व्हाइल ग्रोइंग अप. इन्स्पिरेशनल पीपल बरेच आहेत तसे, पण मी असं म्हणेल की अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांना मुलांचं लहानपणापासून आपण सगळ्यांनीच काम बघितलंय. त्या त्या क्षेत्रातले माझे काही काही आयडल्स आहेत. रायटिंगच्या बद्दल आपण म्हणायचं तर रायटिंग मध्ये पु ल देशपांडे मला खूप आवडतात. त्याच्यानंतर मी काही दलित साहित्य पण वाचलंय, नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्यात, त्याच्यातनं मला खूप इन्स्पायर व्हायला होतं. अरुण कोलटकरांच्या कविता आहेत, त्यातनं मला खूप इन्स्पायर व्हायला होतं. आणि प्रकाश आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे ऑफकोर्स, हे पण खूप मी त्यांच्याकडे बघून पण खूप इन्स्पायर होतो. तर अशी ही लोक आहेत की जे इन्स्पिरेशनल मला वाटतात आणि अशी खूप लोक आहेत, एक कोणी नाही. तर आपण आता आपल्या गप्पांच्या म्हणजे ऑलमोस्ट एंड पर्यंत आलो आहोत. तर तू आपल्या सगळ्या व्ह्युअर्स ना, आम्ही पण चहा आणि बरंच काही मध्ये पण आम्ही सगळे तुझे फॅन्स आहोत, काही टिप्स किंवा एनी एनी रेकमेंडेशन जी आपण अजून कसं सोप्या पद्धतीने लॉकडाऊन
टॅकल करू शकतो. एक जो उपक्रम आहे आता चहा आणि बरंच काही जो तुम्ही सगळ्यांनी अरेंज केला तो खरोखर उत्तम आहे आणि खूप लोक तुम्हाला बघतात आणि त्यांना रिलेट होता येतं, त्यांना कनेक्ट होता येतं लोकांबरोबर आणि त्याच्यामुळे थोडासा एक स्ट्रेस कमी होतो आणि आपण सगळे एक आहोत. आपल्या आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने विचार करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत हे आपल्याला तुमच्या माध्यमातून चहा आणि बरंच काही सारख्या काही माध्यमातून कळतं. त्याच्यामुळे वेळ चांगला जातो आणि एक पुन्हा एकदा आपण जे काम करतोय किंवा जे आपल्याला काम करायचं याच काम करण्याचं स्पिरिट मला वाटतं त्यातनं मिळतं आणि मला येतं. तुझ्याशी बोलल्यानंतर मलाही हे वाटतंय की मी जे काम करतोय मला जो आता पुढचं एपिसोडचं काम करायचं ते मी अजून मला त्याच्यासाठी हुरूप येतोय, मला त्याच्यासाठी अजून एक चांगली एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. सो हीच ऊर्जा मिळत राहणं, प्रत्येकाला एनर्जी मिळत राहणं हेच गरजेचं आहे आणि हेच लॉकडाऊन मध्ये इम्पॉर्टंट आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही किंवा आपण सगळ्यांनीच आपल्याकडे जे सोशल हँडल्स आहेत, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, त्या सगळ्यातनं लोकांनी काय बघितलं पाहिजे, कुठले चांगले सिनेमे बघितले पाहिजे, कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, कुठल्या लोकांच्या ऑटोबायोग्राफीज वाचल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींबद्दलच माहिती मला असं वाटतं यात मिळत राहावी जेणेकरून चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील. आणि सरकारचं काय चाललंय, राजकारणात काय चाललंय या गोष्टीमध्ये आपला लुकआउट तेवढा नाही किंवा आपल्या मताला फारच तिकडे प्राधान्य नाही, अशा ठिकाणी आपला वेळ घालवण्यापेक्षा आपल्या हातात जे आहे आपण आपल्या परीने जे लोकांना आपलं मत व्यक्त करून दाखवू शकतो त्या पद्धतीचं काहीतरी व्हायला पाहिजे. सो याच उपक्रमातून अजून मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा जर किंवा म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही सुद्धा जर चांगल्या लेखकांना अजून भेटू शकलो, वेगवेगळ्या फील्ड मधल्या चांगल्या मोठ्या लोकांना जर भेटू शकलो तर मला असं वाटतं की एनर्जी प्रत्येकाला आपापल्या कामातली मिळत जाईल. सो हे मला असं वाटतं की आता लॉकडाऊनच्या काळात व्हायला पाहिजे की जेणेकरून ऊर्जा प्रत्येकाला आपापल्या कामातली मिळेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपल्या गप्पांच्या सुरुवातीलाच आपण पॉझिटिव्हिटी बद्दल बोलत होतो. करेक्ट करेक्ट. आणि दिस इज अ व्हेरी गुड नोट टू एंड ऑल्सो ऑन पॉझिटिव्हिटी. तर थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच आम्ही जे प्रेक्षक आहोत आम्हाला सगळ्यांना आणि तुझे फॅन सगळ्यांना खूप खूप मोटिवेटेड वाटत असेल आता आणि खूप लाईट हार्टेड वाटत असेल तुझ्याशी बोलून. नाही मला पण तुझ्याशी बोलून खूप लाईट हार्टेड आणि खूप छान वाटतंय की तुम्ही एवढा चांगला उपक्रम केला आणि मी याचं पेज बघत होतो चहा आणि बरंच खायचं आणि खूप छान ऍक्टिव्हिटीज मला त्यात दिसल्या, खूप चांगले विषय त्याच्यामध्ये हाताळलेले मला दिसले आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की आपण छान गप्पा मारू शकतो. सो तू सुद्धा खूप छान प्रश्न विचारलेस आणि मला तेच वाटेल की तुझ्या प्रश्नांना उत्तरं देताना सगळ्यांशी आत्ता जे आत्ता इकडे आहे त्यांच्याशी बोलताना खरोखरच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळाली आणि तेच गरजेचं आहे. सो थँक्स टू यू की तुझ्यामुळे मला सगळ्यांशी तर बोलता आलंच पण मला स्वतःला एक आपण ज्याला म्हणतो की सेल्फ असेसमेंट करता आली, स्वतःमध्ये डोकावून बघता आलं आणि काहीतरी नवीन ट्राय करायचा मला आता प्रयत्न करता येईल आणि मी आता माझं जे काम आहे ते मी अजून मोठ्या जिद्दीने करेन. सो थँक्यू. थँक्यू. वेलकम. थँक्यू टू. आणि आम्ही पण नक्की अभि के अभिला फॉलो करतो नक्की आणि आम्ही नक्की नक्की वी लुक फॉरवर्ड फॉर युअर कंटेंट ऑल्सो. आणि नक्की तुम्ही तो कंटेंट आहे जो पुढचा एपिसोड आहे त्याच्या लिंक्स मी तुम्हाला देईन तर तुम्ही प्लीज स्टोरी मध्ये किंवा तुमच्या शेअर करा आणि मला खूप आवडेल आणि मी पण तुम्हाला पण माझ्याकडनं काही लागलं तर ते तुम्ही सांगा आणि आपण पुन्हा एकदा नक्की भेटूयात. नक्की. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. टेक बाय 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 बाय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा गप्पा टप्पाचा एपिसोड आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा. हा एपिसोड नक्की आमच्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज वर पण जाणार आहे तर या कमेंट्स मध्ये इथे पण कळवा आणि तिथे पण युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा आणि हिट द बेल आयकन आणि पुढच्या आमच्या अजून गप्पा टप्पांच्या एपिसोड साठी स्टे ट्यून्ड. आणि कधीही तुम्हाला वाटलं की या सेलिब्रिटीचं त्यांचे व्ह्यूज त्यांच्यासोबत बोलण्यासारखं वाटतंय तर आम्हाला नक्की सजेस्ट करा, आम्हाला नक्की आवडेल आणि आम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्टमध्ये आहोत. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बाय. टेक केअर. हॅव अ सेफ लॉकडाऊन. बाय बाय.